आम्ही एक लढाई गमवली म्हणून पूर्ण लढाई हरलो असं होत नाही आमचा विश्वास आता विश्वासघात तर झालाच आहे मात्र आता लढायचं नाही लढायचं त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी मैदानात उतरलं पाहिजे असं आवाहन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका करताना केलंय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असं म्हणतात की शिवसेनेचं मुख्यमंत्री बनवेन असं वचन मी शिवसेना प्रमुखांना दिलं होतं मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जीवावर शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणार असं वचन दिलं होतं का असा सवालही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा उपस्थित केला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने शिवनेरीवर जाऊन त्यांना अभिवादन केलं यावेळी बोलताना अजित पवारांनी किल्ले शिवनेरीच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने तेवीस कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती दिली आहे अजित पवार असं म्हणाले की पहिल्यांदाच एवढा उत्साह हो शिवभक्तांचा दिसतोय तरुण वर्ग मोठ्या संख्येने उत्साहाने आलाय खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य आलं असं त्यांना वाटतंय इथे आल्यानंतर खासदार अमोल कोल्हे त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी काही कामाची माहिती दिली तातडीचे तेवीस कोटी रुपये आवश्यक असल्याचं सांगितलं त्यानंतर उद्धव ठाकरेंनी तातडीने तेवीस कोटी रुपये देण्याचे आदेश दिले असं अजित पवारांनी म्हटलंय परळीतील व्यापारी मारहाण प्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा राष्ट्रवादीचे नेते आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी दिला पण त्यावरून आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय बीडच्या पालकमंत्र्यांकडून छत्रपतींच्या संस्कारांची पायमल्ली केल्याची टीका पंकजा यांनी ट्विटरवरून केली आहे परळीत गुंडागर्दी हफ्तेखोरी माफिया राज करायचं आणि पोलिसांनी कर्तव्य बजावल्यावर गुन्हे दाखल केल्यावर मग गय करणार

तृप्ति देसाई या रामायणातील सांगितलं पंचवीस फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडी विरोधात भाजप मोर्चा काढणार आहे मात्र या मोर्चा आधी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चांगली जुंपली आहे मंत्री नवाब मलिक आणि आमदार अतुल भातखळकर या दोघांमध्ये चांगलाच कलगी तुरा रंगताना पाहायला मिळतोय कमलाबाईला शिवसेनेनं सोडचिठ्ठी दिली असून आता त्यांच्यासोबत जायला ते तयार नाहीत भविष्यात भाज भाजपचे पंधरा ते वीस आमदार सुद्धा निवडून येणार नाहीत अशी टीका नवाब मलिक यांनी केली होती याला जोरदार प्रत्युत्तर देताना भातकळकर असं म्हणाले आहेत की ज्या पक्षाच्या नेत्याला जागांची पन्नाशी गाठण्यासाठी पावसात भिजावं लागतं त्यांनी एकशे पाच जागा जिंकलेल्या भाजपाबद्दल न बोललेलं बरं असा टोला आमदार अतुल भातकळकर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना लगावलाय